भारताचं ऊर्जा क्षेत्र विकास केंद्री उद्योगस्नेही असून सर्व नागरिकांपर्यंत स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा देण्यास सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चौथ्या ऊर्जा मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. ऊर्जा सुरक्षा भारताच्या प्राधान्यक्रमापैकी एक असून पारंपरिक ऊर्जेवरून स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळवण्यासाठी भारतानं गेल्या 6 वर्षात सुनियोजित प्रयत्न केले आहेत असं ते म्हणाले. सौर ऊर्जा सहकार्याच्या माध्यमातून भारतानं जगासाठीही स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा मार्ग निवडण्यात पुढाकार घेतला आहे. त्यासोबतच गेल्या 6 वर्षात देशभरात सुमारे 36 कोटी LED दिवे लावण्यात आले, ज्यामुळे दरवर्षी 24,000 कोटी रुपयांच्या ऊर्जेची बचत होत आहे असं पंतप्रधान म्हणाले. स्वच्छ ऊर्जेचा पर्याय वाढल्यामुळे आज भारत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या देशांपैकी एक ठरला आहे. ऊर्जा क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा हा प्रवास गेल्या 6 वर्षात अत्यंत वेगानं सुरू आहे. यापुढे एक देश एक गॅस ग्रीड करण्याचं आमचं उद्दिष्ट असून नैसर्गिक वायू विपणन सुधारणा लवकरच केल्या जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. ऊर्जा हा प्रत्येकाचा अधिकार असून देशातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी आम्ही 100% विद्युतीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा नागरिकांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात भारत आज जगातला सर्वाधिक आकर्षक बाजारपेठ ठरला आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत असंही पंतप्रधान म्हणाले. या जागतिक ऊर्जा संमेलनातून पर्यायी शाश्वत ऊर्जा निर्मितीबद्दल ठोस आणि फलदायी मंथन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नीती आयोग आणि पेट्रोलियम तसंच नैसर्गिक वायू मंत्रालयानं या 4th वार्षिक बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत जगातल्या प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांचे जवळपास 45 मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले आहेत.